नमस्कार, लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण चिलापी माशाचं कालवण कसं करायचं ते पाहणार आहोत. तर ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर चिलापी माशाचं कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे ते पाहूया. तर त्याच्यासाठी इथे 3 ते 4 अमसुलं घेतलेत, 2 ते 3 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे, 1 कांदा चिरून घेतला आहे, त्याचबरोबर 1 टोमॅटोही चिरून घेतला आहे बारीक, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. तर हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटून घ्यायचं आहे. त्याची एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरमध्ये एकदम छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे. तर इथे चिलापी माशाचे काही तुकडे घेतलेत आणि एक शेपटीचा भाग घेतला आणि काही डोक्याकडचे भाग घेतलेत. तर हे सर्व तुकडे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि याचा जो मधला भाग आहे त्याचा आपण फ्राय बनवणार आहे आणि कालवण्यासाठी हे तुकडे वापरणार आहे. तर गॅसवरती 1 कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मसाले छान असे परतले की मिक्सरमध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर वाटण कच्चं असल्यामुळे परतण्यासाठी थोडासा वेळ लागेल. आणि 1/2 चमचा गरम मसाला घातलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मसाला छान असा परतला गेलाय, त्याला तेलही छान असं सुटलंय. आता याच्यामध्ये घालूया आपण हे चिलापी माशाचे तुकडे. आणि 1-3 ते 4 मिनिटे या मसाल्यामध्ये परतून घेऊया. हळूवार हलवून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये परतल्यामुळे चव अजून छान लागते. तर 1-3 ते 4 मिनिटे झालेत तुकडे मसाल्यामध्ये छान असे परतले गेलेत. एकदम मस्त असे झालेत. आता याच्यामध्ये घालूया आपण पाणी. जर आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये रस्सा बनवायचा आहे त्या क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी साधारण 1 ग्लासभर पाणी घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मला अजून थोडंसं पाणी घालायचं आहे. तर मी साधारण अजून 1 फुलपात्र पाणी याच्यामध्ये घातलं आहे. कन्सिस्टन्सी चेक करून मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 ते 3 आमसुलं जी घेतली होती ती घालायची. याच्यामुळे रश्श्याला मस्त चव येते आणि आंबूस असं आपला कालवण लागतं. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला हळूहळू आता उकळी येऊ लागली आहे. तर उकळी आल्यानंतर आपल्याला हे कालवण एकदम मंद गॅसवरती 5 ते 7 मिनिटे असंच उकळवून घ्यायचं आहे. तर मस्त उकळत आहे, आपण हे असंच उकळवून घेऊया. तर 5 ते 7 मिनिटानंतर बघू शकता एकदम मस्त अशी तरी आली आहे. रंगही खूप सुरेख आलाय आणि रस्साही खूप मस्त झालाय. त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता. तर झटपट असं आपलं चिलापी माशाचं कालवण तयार आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओजचं अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.